सकरदरा पुलिस थाने की टीम ने थाना क्षेत्र में हुए दो घरपोड़ी और दो दुपहिया वाहन चोरी के मामलों का पर्दाफाश किया है। हम सभी किसी सीरियल, फिल्म या वेब सीरीज में देखते हैं कि पुलिस किसी एक सुराग या पैरों के निशान से आरोपियों तक पहुंच जाती है, मगर आप कहो कि ये तो नाट्य है, मगर आज हम आपको एक रियल हीरोज की रियल स्टोरी बताते हैं। शहर के सकरदरा थाना क्षेत्र में घरफोड़ी हुई थी। फिरियादी घूमने के लिए उज्जैन गए थे, तभी चोरों ने उनके घर का ताला तोड़कर लाखों के सामान पर हाथ साफ किया। नागपुर पहुंचते ही फिरियादी ने सकरदरा थाने में घरफोड़ी की शिकायत दर्ज की थी। इस मामले की आज करते हुए थाने की टीम को दीवार पर एक छोटा सा पैरों का निशान मिला। इस निशान पर पुलिस इस मामले में दो नाबालिग आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। ऐसा ही एक मामला इसी थाना क्षेत्र में 15 तारीख को एक और घरफोड़ी का सामने आया था। इसमें भी लाखों रुपयों की चोरी हुई थी। पुलिस को संदेह आया कि ये दोनों वारदातें एक ही तरीके से की गई है, तो इस मामले में यही आरोपी शामिल हो सकते हैं। उनसे कड़ी पूछताछ करने पर उन्होंने कहा कि ये घरफोड़ी उन्होंने नहीं की है, मगर कहते हैं ना, चोर मौसेरे भाई, उन्होंने तो सीधा चोरों का नाम ही पुलिस को बता दिया। बयान पर पुलिस ने इंसवरे सहित एक नाबालिग आरोपी को गिरफ्तार किया गया है। पुलिस ने आरोपियों से चोरी की गई माल सहित दो दुपहिया गाड़ी भी जब्त किए है। सकरदरा पुलिस स्टेशन ये दिनांक 15-11-22 आणि 16-11-22 असे लागोपाठ दोन दिवस दोन घरफोड्या दाखल घरफोडीचे गुन्हे दाखल झाले। त्याच्यामध्ये 15-11-22 रोजी जो घरफोडीचा गुन्हा दाखल झाला तो सोळंकीवाडी राणी भोसलेनगर या परिसरात राहणाऱ्या इस्माकडे झाला होता। त्यांच्या घरातून रोख रक्कम 15,000 रुपये आणि 9,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीले गेले होते। तर या गुन्ह्याचा पण तपास आमचा चालू होता। त्याचनंतर सोमवारी क्वार्टर परिसरात एक मोठी घरफोडी झाली, त्याच्यामध्ये जवळपास 133 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेले होते। तो गुन्हा मोठा आणि गंभीर असल्यामुळे सुरुवातीपासूनच आम्ही घटनास्थळावर भेट देऊन हजर राहून बारकाईने याचा तपास केला। तर या गुन्ह्यामध्ये घटनास्थळावर आम्हाला एक महत्त्वाचा एक क्ल्यू असा मिळाला की तिथे आम्हाला गुन्हेगाराच्या पायाचा एक ठसा आणि दुसऱ्या गुन्हेगाराचा चपलेचा ठसा एका भिंतीवर आणि जमिनीवर उमटलेला मिळाला। त्या अनुषंगाने आम्ही आमच्याकडे जे गुन्हे असा अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये संशयित जे होते त्या परिसरात गुन्हे करणारे यांच्याकडे बारकाईने शोध घेतला। त्याचबरोबर आम्ही परिसरातल्या CCTV माध्यमाने पण आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। तर त्याच्यात आम्हाला एक संशयित वाहन याच्यामध्ये दिसून आलं। त्याचा पुन्हा आम्ही आमच्या झोन बोर्डचे सायबरच्या किंवा CCTV याच्यात मदत करणारे कर्मचारी आहेत दीपक तरेकर त्यांच्या मदतीने आणि आमच्या तपास पथकाचे PSI सावरकर, जयेश साडे, त्याच्यानंतर निलेश पोराटे, कपिल, ओमप्रकाश, केवलराम आणि इतर WPSI सोळंके मॅडम यांच्या मदतीने तपास केला। तर याच्यामध्ये आम्हाला एका संशयिताला जेव्हा ताब्यात घेतलं तर आम्ही त्याच्या बारकाईने चपलेचा फॅशनचा अभ्यास केला, तर तोच आरोपी या गुन्ह्यामधला मुख्य आरोपी निष्पन्न झाला आहे। त्याच्याकडून आतापर्यंत आम्ही त्याचा आणि त्याचा अल्पवयीन साथीदार याच्याकडून आम्ही 83 ग्रॅम सोनं या गुन्ह्यातलं जमा केलेलं आहे आणि इतर सोनं त्यात एक नातेवाईक महिला आहे ती घेऊन पळाल्याचा आम्हाला संशय आहे। त्या दिवशी तपास चालू आहे, लवकरच आम्ही पूर्ण मुद्देमाल याच्यातला हस्तगत करण्याचा आमचे प्रयत्न चालू आहे। आणि याच गुन्ह्याच्या तपासामध्ये जो सुरुवातीला मी सांगितला सुंदरीनगर सोळंकीवाडी, तर त्या गुन्ह्याच्या तपासात ते दोन मायनर म्हणजे अल्पवयीन आरोपी मिळाले। त्याच्या दोघांचा एकत्र तपास करताना आम्हाला ह्या गुन्ह्याचा पण क्लू याच्यामध्ये मिळालेला आहे। दोघंही गुन्ह्यामध्ये दोन चोरीच्या ॲक्टिवा गाड्यांचा वापर झालेला आहे। या ॲक्टिवा गाड्यांचे ते नंबर प्लेट काढून वापरायचे, त्यामुळे त्यांचा नंबर लक्षात यायचा नाही, रात्रीच्या वेळी फिरायचे। संपूर्ण दोन्ही गुन्ह्यांचे मिळून 4 आरोपींपैकी 3 अल्पवयीन आहे, एकच मेजर आहे, त्याला आम्ही त्याचा PCR घेऊन त्याचा तपास चालू आहे। अजूनही काही गुन्हे उघडताच्या दृष्टीने पण आमचा तपास चालू आहे, परंतु बारकाईने तपास केल्यामुळे आम्हाला सदर मोठा गुन्हा जो घरफोडीचा झालेला होता सोमवार क्वार्टर परिसरात, जो की दाट वस्तीचा
एरिया है आणि इथे सदासदी अशा मोठ्या प्रकारचे घरफोडी होणं तर आश्चर्यकारकच म्हटलं पाहिजे, पण अतिशय बारकाईने पहिल्या मिनिटापासून आम्ही तपास व्यवस्थित केला. वरिष्ठांचे मार्गदर्शन आम्हाला चांगले लाभले. SCP बिरादर साहेब स्वतः स्क्वॉटर घेऊन त्यांनी आम्हाला पण या बाबतीत मार्गदर्शन केले. त्याच्यानंतर इतर सर्व टीम ज्या आहेत, क्राईमच्या टीम आहेत, उडकेश्वरच्या पण टीमने आम्हाला याच्यात चांगलं सहकार्य केलं. तर अशा प्रकारे जे गुन्हे आम्ही निष्पन्न करण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे आणि आमच्या टीममध्ये क्राईम PI घाडगे आणि सोबत दिवीच्या पथकाने चांगली मेहनत घेतली आहे, त्यामुळे गुन्हे उघड झालेले आहे. तरी सर्वसामान्य नागरिकांना आमचं असं आव्हान आहे की घराला कुलूप लावून जाताना रात्रीच्या वेळी तुम्ही जात असेल तर पोलिसांना एक इन्फॉर्मेशन लोकल पोलिशनला दिली पाहिजे. काहीतरी पडदा वगैरे किंवा लाईट लावणे घराच्या कंपाऊंडच्या परिसरात अत्यंत आवश्यक आम्हाला वाटतं आहे, कारण बंद घरच फुटलेले आहेत आणि त्यामुळे या चोऱ्या झालेल्या आहेत. थोडीशी काळजी हमेशा ही हम सभी रियल हीरो की स्टोरी सुनते हैं या देखते हैं, मगर नए आसपास रियल हीरोज होते हैं जिसकी स्टोरीज हम आपके सामने लाते रहेंगे. कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपुर.